नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी याच्यामध्ये आपले स्वागत आहे आज आहे दोन जुलै दोन हजार एकवीस आणि या व्हिडिओमध्ये आपण दोन जुलैशी संबंधित महत्वाचे कर्णटप्याचे प्रश्न पाहणार आहोत आपला पहिला प्रश्न आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक दोन हजार मध्ये भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहाव्या नुकताच हा जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक दोन हजार वीस नावाचा एक इंडेक्स पब्लिश झालेला आहे आणि यामध्ये भारत या वर्षी म्हणजे दोन हजार वीस या वर्षी दहाव्या क्रमांकावर आहे भारताने गेल्या या अंकांनी सुधारणा केलेली आहे गेल्या वर्षीच्या निर्देशांकामध्ये भारत यामध्ये फोर्टी सेव्हन या क्रमांकावर होता भारत आता दहाव्या क्रमांकावर पोहोचलेला आहे हा जो निर्देशांक आहे जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांक हा कोणी पब्लिश केलाय तर एक संस्था आहे नाव आहे आय नाव आहे आय यू, यू। लॉंगपॉम होतो इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन लावून होतो इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन ही संयुक्त राष्ट्राची एक स्पेशलाइज एजन्सी आहे जी इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी संबंधित काम करते हिची स्थापना झाली होती सोळा मे अठराशे पासष्ट ला मुख्यालय आहे जिनिवा स्वित्झर्लंडमध्ये आणि जिथे जिथे जिनिवाचा उल्लेख येईल तिथे ती तिथे लक्षात ठेवायचं की जिनिवा या ठिकाणी जिनिवा आहे स्वित्झर्लंडमध्ये आणि या मध्ये अजूनही इतर काही महत्वाच्या संस्थांची मुख्यालय आहेत त्यामध्ये पहिली आहे यू एन सी टी डी पहिली आहे यू एन सी टी डी या यु एन सी टी एडी चा फॉर्म काय होतो तर या यु एन सी टी एडीचा होतो युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट त्यानंतर डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्यानंतर आय एल ओ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन डब्ल्यू एम ओ वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन त्यानंतर वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन डब्ल्यू आय पी ओ आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या सगळ्या संस्थांचे मुख्यालय याच जिनिवा जे या आहे स्वित्झर्लंडमध्ये या ठिकाणी स्थित आहेत या आय टी ओचं मुख्यालय देखील याच जिनिवामध्ये आहे आणि याच आय टी ओने हा ग्लोबल सायबर सेक्युरिटी इंडेक्स पब्लिश केलेला आहे हा आतापर्यंतचा चौथा एडिशन आहे किंवा चौथं संस्करण आहे आणि यावर्षी भारत यामध्ये दहाव्या क्रमांकावर राहिलेला आहे जर विचारलं पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे या निर्देशकामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे असं जर विचारलं तर यामध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिका पहिल्या क्रमांकावर अमेरिका हा देश राहिलेला आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर दोन देश आहेत एक आहे ब्रिटन एक आहे ब्रिटन आणि त्यानंतर सौदी अरेबिया त्यानंतर सौदी अरेबिया हे दोन्ही देश संयुक्तपणे यामध्ये दे, दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर एस्टोनिया तिसऱ्या क्रमांकावर एस्टोनिया हा देश राहिलेला आहे भारत आहे दहाव्या क्रमांकावर पर्याय क्रमांक दोन त्यानंतर दुसरा प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाला मलेरिया मुक्त देश म्हणून घोषित केला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चीन जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हिची स्थापना झालेली आहे सात एप्रिल एकोणीशे अठ्ठेचाळीसला ला मुख्यालय आहे जिनिवा स्वित्झर्लंडमध्ये आणि सध्या डी जी आहेत डायरेक्टर जनरल आहेत टेड्रोस ॲदनॉम याच जागतिक आरोग्य संघटनेनं नुकतंच चीन या देशाला आता मलेरिया मुक्त देश म्हणून घोषित केलेला आहे चीन हा देश गेल्या सत्तर वर्षापासून गेल्या सत्तर वर्षापासून मलेरिया या जीवघेण्या आजाराचं निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि नुकतंच तीस जून नुकतंच तीस जून दोन हजार एकवीस या दिवशी या चीनला आता जागतिक आरोग्य संघटनेनं मलेरिया मुक्त म्हणून घोषित केलेला आहे चीन मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे चीन हा आहे चीन याची राजधानी आहे बीजिंग प्रसिद्ध आहे जी जिनपिंग आणि चलन आहे रेन मिन बी सोबतच इथे मलेरियाचा उल्लेख आलेला आहे मलेरिया म्हटलं की आपल्याला काही महत्वाचे मुद्दे आठवले पाहिजे त्यामध्ये पहिला आहे प्लाझ्मोडियम पहिला आहे प्लाझ्मोडियम प्लाझ्मोडियम काय तर प्लाझ्मोडियम या जातीच्या डासाच्या चावण्यामुळे हा मलेरिया हा रोग होतो त्यानंतर पंचवीस एप्रिल पंचवीस एप्रिल हा दिवस दरवर्षी जगभरात पंचवीस एप्रिल हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक मलेरिया दिन जागतिक मलेरिया दिन जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा करण्यात येतो डॉक्टर राज पंजाबी डॉक्टर राज पंजाबी हे भारतीय वंशाचे डॉक्टर आहेत आणि अमेरिकेतील जो बायडन प्रशासनाने काही यांचीच मलेरिया नियंत्रण मोहिमेचे समन्वयक म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि जागतिक मलेरिया अहवाल दोन हजार वीस हा अहवाल डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेश संघटनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि यामध्ये असं म्हटलेलं आहे की दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीस या वर्षामध्ये दोन हजार अठराच्या तुलनेमध्ये दोन हजार अठराच्या तुलनेमध्ये भारतामध्ये मलेरियाच्या रुग्णामध्ये सतरा पूर्णांक सहा टक्के एवढी घट झालेली आहे तसंच जगामध्ये भारत असा एकमेव उद्देश आहे जिथं मलेरियाच्या रुग्णामध्ये सर्वात जास्त घट झाले असं या जागतिक मलेरिया अहवाल दोन हजार वीस नावाच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेला आहे हे सगळे मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आणि करंट अफेअर्सशी संबंधित आहेत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय चिकित्सक दिन भारतामध्ये राष्ट्रीय चिकित्सक दिन किंवा त्यालाच नॅशनल डॉक्टर म्हणून साजरा करण्यात येतो तर पर्याय क्रमांक तीन एक जुलै एक जुलै हा दिवस दरवर्षी भारतामध्ये राष्ट्रीय चिकित्सक दिन किंवा नॅशनल डॉक्टर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो पहिल्यांदा हा दिवस एकोणीसशे एक्क्याण्णव या वर्षामध्ये साजरा करण्यात आला होता हा दिवस म्हणजे एक जुलै हा दिवस भारताचे प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर विधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस आणि यांचा दिवस देखील आहे यांचा जन्म झाला होता एक जुलै अठराशे ब्याऐंशी ला आणि निधन झालेलं आहे एक जुलै एकोणीसशे बासष्ट ला हे भारताचे प्रसिद्ध चिकित्सक व पश्चिम बंगालचे दुसरे पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते पश्चिम बंगालचे नाइनटीन फोर्टी एट ते नाईनटीन सिक्स्टी टू या कालावधीमध्ये मुख्यमंत्री राहिले होते सोबतच यांना भारत सरकारने एकोणीसशे एकसष्ट या वर्षामध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न हा पुरस्कार देऊन देखील सन्मानित केलेला आहे आणि यांच्या सन्मानार्थ दरवर्षी एक जुलै हा दिवस भारतामध्ये नॅशनल डॉक्टर्स डे किंवा राष्ट्रीय चिकित्सक दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यामुळे उत्तर होईल आपला पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख करता येईल याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमिताभ कांत अमिताभ कांत हे एकोणीसशे ऐंशी हे एकोणीसशे ऐंशी बॅच चे आय ए एस ऑफिसर आहेत आय ए एस ऑफिसर आहेत आणि ते जून दोन हजार एकोणीस पासून नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेले आहेत किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि हा प्रश्न आपण इथे घेतलाय कारण नुकताच भारत सरकारने यांचा कार्यकाल एक वर्षासाठी यांचा कार्यकाल एक वर्षासाठी वाढवलेला आहे एक वर्षासाठी कार्यकाल वाढवलेला आहे त्यामुळे ते आता जून दोन हजार बावीस जून दोन हजार पर्यंत या नीती आयोगाचे सीईओ किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी राहणार आहेत त्यामुळे आपलं उत्तर होईल नीती आयोगाचे सीईओ आहेत अमिताभ कांत सोबतच हेही लक्षात ठेवा की या अमिताभ कांत याचा कार्यकाल आतापर्यंत तीन वेळेस आतापर्यंत तीन वेळेस वाढवण्यात आलेला किंवा आतापर्यंत तीन वेळेस एक देण्यात आलेलं आहे नीती आयोग लाँग फार्म होतो नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया यान आय टी आय स्पेलिंग आहे आणि लॉंग फार्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या नीती आयोगाची स्थापना एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार पंधरा या दिवशी झालेली आहे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी या नीती आयोगाच्या अध्यक्षतात भारताचे पंतप्रधान सध्या आहेत नरेंद्र मोदी त्यानंतर व्हॉइस चेअरमन किंवा सद्� उपाध्यक्ष आहेत राजीव कुमार आणि सीईओ आहेत अमिताभ कांत पुढचा प्रश्न सध्या चर्चेत असलेला अभिमन्यू मिश्रा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बुद्धिबळ म्हणजे बघा हा आहे भारतीय वंशाचा अमेरिकन बुद्धिबळपटू नाव आहे अभिमन्यू मिश्रा नाव आहे अभिमन्यू मिश्रा आणि हा सध्या चर्चेमध्ये आहे कारण नुकतंच याने बुद्धिबळ या खेळाच्या इतिहासामध्ये सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवलेला आहे वयाच्या अवघ्या बारा वर्ष वयाच्या अवघ्या बारा वर्ष चार महिने बारा वर्ष चार महिने व पंचवीस दिवस व पंचवीस दिवस एवढ्या वयाचा असताना त्याने आता बुद्धिबळमध्ये ग्रँडमास्टर हा किताब मिळवलेला आहे आणि ग्रँडमास्टर बनणार हा बुद्धिबळ या खेळामधला सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर ठरलेला ग्रँड ग्रँडमास्टर ठरलेला आहे आणि त्याने ही कामगिरी नुकतीच बुडापेस्ट या ठिकाणी झालेल्या ग्रँडमास्टर टुर्नामेंटमध्ये भारताच्या लिओन मेंडोकाला पराभूत करून केलेली आहे आपलं उत्तर होईल हा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित खेळाडू आहे इथे ग्रँडमास्टरचा उल्लेख आलेला इथे ग्रँडमास्टरचा उल्लेख आलेला आहे ग्रँडमास्टर काय तर ग्रँडमास्टर ही बुद्धिबळ या खेळामधली सर्वोच्च पदवी आहे ही पदवी फिडे म्हणजेच जागतिक बुद्धिबळ महासंघाकडून देण्यात येते एखाद्या खेळाडूने बुद्धिबळ या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन हजार पाचशे किंवा त्यापेक्षा जास्त रेटिंग मिळवले की त्याला हा ग्रँडमास्टर किताब देण्यात येतो मग भारतामध्ये आतापर्यंत किती बुद्धिबळपट्टूंना ग्रँडमास्टर हा किताब देण्यात आलेला आहे तर आतापर्यंत एकूण अडुसष्ट बुद्धिबळपट्टूना ग्रँडमास्टर हा किताब देण्यात आलेला आहे मग अडुसष्टवा कोण आहे तर अडुसष्ट आहे अर्जुन कल्याण अडुसष्ट आहे अर्जुन कल्याण अर्जुन कल्याण हा भारताचा अडुसष्टवा ग्रँडमास्टर आहे सदुसष्टवा होता लिओल मेंडोका लिओल मेंडोका हा सदुसष्टवा ग्रँडमास्टर होता यासोबत लक्षात ठेवा की भारताचा पहिला ग्रँडमास्टर आहे विश्वनाथन आनंद विश्वनाथन आनंद हा भारताचा पहिला ग्रँड मानस्टर आहे याच विश्वनाथन आनंद यांना एक दोन हजार आठमध्ये मध्ये दोन हजार आठमध्ये मध्ये भारत सरकारने पद्मविभूषण पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे सोबतच दोन हजार सोबतच दोन हजार या वर्षामध्ये विश्वनाथन आनंद यांना भारत सरकारने पद्मभूषण पद्मभूषण हा पुरस्कार दिला होता यापूर्वी नाईनटीन एटी मध्ये पद्मश्री हा पुरस्कार देखील देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे तसंच एकोणीसशे पंच्याऐंशी या वर्षामध्ये अर्जुन पुरस्कार देखील मिळाला होता एकोणीशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये विश्वनाथन आनंद यांना अर्जुन पुरस्कार मिळाला होता आणि एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव या वर्षामध्ये एकोणीशे एक्याण्णव ब्याण्णव या वर्षामध्ये याच विश्वनाथन आनंद यांना राजीव गांधी राजीव गांधी खेळत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि पहिला राजीव गांधी खेळत्न पुरस्कार एकोणीशे एक्याण्णव ब्याण्णव या वर्षामध्ये याच विश्वनाथन आनंद यांना देण्यात आला होता आपला मूळ प्रश्न आहे त्याचा उत्तर होईल पर्याय क्रमांक चार हा अभिमन्यू मिश्रा हा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित खेळाडू आहे पुढचा प्रश्न राज्यातील गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धनाच्या कामाचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक नुकतंच महाराष्ट्र सरकारने राज्यातील जतन व संवर्धनाच्या कामाचा तसंच त्या परिसरातील पर्यटनासाठी सुविधा निर्माण करणं व त्या परिसराची जैव जतन करणं व वनीकरण करणं या कामाचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे आणि या समितीचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री हे अध्यक्ष आहेत त्यानंतर उपमुख्यमंत्री हे उपाध्यक्ष आहेत आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न खालीलपैकी अयोग्य विधान निवडा खाली चार विधान त्यातलं आपल्याला चुकीचं किंवा अयोग्य विधान निवडायचं आहे पहिला आहे एक जून हा दिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो दुसरा आहे हा दिवस वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आहे वसंतराव नाईक यांना महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचं जनक म्हणून ओळखलं जातं आणि ते महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री होते यातलं आपल्याला चुकीचं विधान निवडायचं आहे तर चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक चार ते महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री होते हे विधान चुकीचं आहे हे म्हणजे बघा हे होते वसंतराव नाईक वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात आणि यांचा जन्मदिवस आहे एक जुलै एक जुलै हा यांचा जन्मदिवस आहे हा दिवस दरवर्षी महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो तसंच हे महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून देखील ओळखले जातात आणि हे आपल्या महाराष्ट्राचे तिसरे नाही तर चौथे मुख्यमंत्री होते पहिले होते यशवंतराव चव्हाण एकोणीसशे साठ ते बासष्ट या कालावधीमध्ये त्यानंतर दुसरे होते मारोतराव कन्नमराव एकोणीसशे बासष्ट ते चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्टला ला या दिवशी त्यांचं निधन झालेलं आहे त्यानंतर पी के सावंत हे महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री आहेत पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ते चार डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट असे फक्त दहा दिवस ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले होते आणि त्यानंतर चौथे मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांनी काम पाहिलेलं आहे आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार हे विधान चुकीचं आहे ते तिसरे नाही तर ते चौथे मुख्यमंत्री होते चौथे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक पुढचा प्रश्न आहे भारतीय स्टेट बँकेने एक जुलै दोन हजार एकवीस या दिवशी नुकताच आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्रेसष्टवा एस बी आय एस बी आय ही भारताची सर्वात मोठी बँक आहे अठराशे सहा मध्ये बँक ऑफ बंगालची स्थापना झाली होती त्यानंतर अठराशे चाळीस मध्ये बँक ऑफ बॉम्बे स्थापन झाली होती आणि अठराशे सेचाळीस मध्ये बँक ऑफ मद्रास स्थापन झाली होती यांना इलाका बँका किंवा प्रेसिडेन्सी बँका असं म्हटलं जात होतं त्यानंतर या तिन्ही बँकाचं एकत्रीकरण करून इम्पेरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली होती आणि याच इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचं एक जुलै एकोणीसशे एकोणीसशे पंचावन्न या दिवशी एस किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रूपांतर करण्यात आलेला आहे आणि हाच दिवस आहे एक जुलै एकोणीशे पंचावन्न आहे मुंबईमध्ये आणि नुकताच आता एक जुलै दोन हजार एकवीस या दिवशी आपला सहासष्टवा स्थापना दिवस साजरा केलेला आहे त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे बीसीसीआय ने नुकतीच भारताची महिला क्रिकेटर मिताली राज व डॅश यांची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आर आश्विन इमेज बघा ही आहे भारताची महिला क्रिकेटर मिताली राज आणि हा आहे पुरुष क्रिकेटर आर आश्विन या दोघांची नुकतीच बी सी सी आय म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाने आता राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केलेली आहे यासोबतच के एल राहुल जसप्रीत बुमराह आणि शिखर धवन या तिघांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केलेली आहे त्यामुळे आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन आर अश्विन इथे बी सी सीचा उल्लेख आलेला आहे बी सी सी आय म्हणजे काय बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया स्थापना झालेले नाईनटीन ट्वेंटी एट एटमध्ये मुख्यालय आहे मुंबईला आणि आता अध्यक्ष आहेत सौरभ गांगुली यासोबतच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा पुरस्कार आपण कालच पाहिला होता इथे पण आपण रिवाइज करत कारण अशा गोष्टी वारंवार रिवाइज करणं खूप गरजेचं आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारताचा स्पोर्ट्समधला हायेस्ट अवॉर्ड आहे किंवा सर्व सरुच, सर्वोच्च असा पुरस्कार आहे हा पुरस्कार भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावावरून दिला जातो राजीव गांधी हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद या कालावधीमध्ये भारताचे पंतप्रधान राहिलेले आहेत हा पुरस्कार म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारताच्या केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयामार्फत दिला जातो गेल्या चार वर्षातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीचा विचार करून हा पुरस्कार देण्यात येतो स्वरूप आहे पंचवीस लाख रुपये रोख रक्कम एक प्रमाणपत्र आणि एक मेडल पहिल्यांदा हा पुरस्कार विश्वनाथन आनंदला दिला होता आणि हा पुरस्कार दरवर्षी एकोणतीस ऑगस्ट म्हणजे राष्ट्रीय क्रीडा दिन या दिवशी प्रदान करण्यात येतो दोन हजार वीसमध्ये हा पुरस्कार एकूण पाच व्यक्तींना देण्यात आला होता त्यामध्ये पहिला होता रोहित शर्मा दुसरी होती विनेश फोगट त्यानंतर राणी रामपाल मरी पण मनिका बत्रा। या पाच जणांना दोन हजार वीस मध्ये हा राजीव गांधी खेळ पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर आपण लास्ट व्हिडिओ सरकारने नुकताच भारताचे महान्यायवादी किंवा अटॉर्नी जनरल के के वेणुगोपाल यांचा कार्यकाल एक वर्षाने वाढवला आहे या पदाची तरतूद भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात करण्यात आली आहे तर या पदाची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये कलम शहात्तर मध्ये करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक दोन हॉकी इंडियाने नुकतेच भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलकीपर पी आर श्रीजेश व माजी महिला खेळाडू दीपिका यांना कोणत्या पुरस्कारासाठी नामांकित केला आहे हा पुरस्कार आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार त्यानंतर खालीलपैकी कोणत्या अंतराळ संस्थेने शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तीला अंतराळात पाठवण्याची घोषणा नुकतीच केली आहे ही घोषणा ई ई म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सीने केलेली आहे खालीलपैकी कोणत्या देशाने टी व्ही व ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दिवसाच्या वेळेस जंक फूडच्या जाहिराती दाखवण्यावर बंदी घातली आहे ही बंदी ब्रिटनने घातलेली आहे पर्याय क्रमांक दोन खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यात सर्व सरकारी भरतीच्या प्रक्रियेमध्ये मुलाखत घेणं रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय आंध्र प्रदेशने घेतलेला पर्याय क्रमांक दोन कोणत्या व दोन हजार किलोमीटर नुकतंच यशस्वी परीक्षण केलं आहे याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अग्नी खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय उष्ण कटिबंध दिन म्हणून साजरा करण्यात येतो उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणतीस जून राष्ट्रीय सांख्यिकी दिन हा देखील एकोणतीस जूनला साजरा करण्यात येतो त्यानंतर दीपिका कुमार ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे ही तिरंदाजीशी संबंधित आहे पर्याय क्रमांक एक बी सी सी आयकडे आयोजकत्व असलेल्या दोन हजार एकवीसची ची टी ट्वेंटी विश्वकप क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशामध्ये खेळवण्यात येणार आहे ही यू ए आणि ओमान या दोन देशामध्ये खेळवण्यात येणार आहे अकरावा प्रश्न होता आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन हा दरवर्षी तीस जूनला साजरा करण्यात येतो आणि शेवटचा प्रश्न होता सध्या चर्चेत असलेली शेफाली वर्मा ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ही क्रिकेटशी संबंधित आहे पर्याय क्रमांक दोन ही आहे ती शेफाली वर्मा भारताची महिला क्रिकेटर सोबतच हा प्रश्न तुम्हाला विचारला होता डॅश ही भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून नियुक्त होणारी जम्मू काश्मीरची पहिली महिला ठरली आहे ही आहे माव्या सुदान पर्याय क्रमांक एक आणि हा आजचा प्रश्न भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार एकवीसच्या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने खालीलपैकी कोणते ॲप लाँच केले आहे यम योगा जॉईन योगा हेल्थ योगा आणि लिव्ह योगा याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट मध्ये द्यायचं